नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सरळ व्याज या कन्सेप्टवरती आपण विचार करणार आहोत म्हणजे सिंपल इंटरेस्ट ज्यावरती आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात एम पी एस सी असतील यू पी एस सी असतील किंवा बँकिंगच्या एक्झाम तलाठीची परीक्षा असेल या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा भाग जो आहे सरळ व्याज तो खूप महत्त्वाचा आहे कारण यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर सरळ व्याजासाठी हे जे सूत्र आहे आय म्हणजेच इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट सरळ व्यास बरोबर पी आर एन भागिले शंभर म्हणजे याचा अर्थ पी गुणिले आर गुणिले एन भागिले शंभर पी म्हणजे काय मुद्दल ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो आर म्हणजे काय दर जो रेट दिला असेल दर आणि एन म्हणजे कालावधी किती काळासाठी पैसे गुंतवले आहेत ते तर आता एक आपण उदाहरण बघू की बाबा एका शेतकऱ्याने सावकाराकडून दर साल दर शेकडा इथं आठ इथं लिहायचे राहिले हे आठ या दराने पाच हजार रुपये तीन वर्षासाठी घेतले आता हे जे तीन वर्षासाठी घेतले सरळ व्याजासाठी घेतलेत असे आपण गृहित धरू ओके सरळ व्याजासाठी घेतलेले आहेत तर त्या शेतकऱ्याला किती व्याज द्यावे लागेल म्हणजे तीन वर्षानंतर शेतकऱ्याला किती व्याज द्यावं लागेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता इथे काय एका शेतकऱ्याने सावकाराकडून दर साल दर शेकडा आठ टक्के या दराने किती रुपये घेतलेत पाच हजार रुपये घेतलेत म्हणजे त्याची जी मुद्दल आहे तिला आपण मुद्दल म्हणू मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल किती पाच हजार रुपये मुद्दल जी आहे ती पाच हजार रुपये आहे ओके त्यानंतर दुसरा मुद्दा दर दर किती दिला आहे तो सुद्धा लिहून काढू आपण जे दिलंय ते लिहू दर किती आठ टक्के आहे ओके त्यानंतर आपल्याला रुपये किती रु, आ, आ, किती वर्षासाठी आहे तीन वर्षासाठी घेतले म्हणजे एन बरोबर किती काल किती आपला तीन वर्ष आहे ओके आता फक्त काढायचं आपल्याला व्याज काढायचं आहे की सरळ व्याज सरळ व्याज किती आहे किंवा व्याज किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग व्याज काढायचं आपलं सूत्र काय आहे पी आहे आर आहे एन आहे आणि भागिले शंभर पी गुणिले आर गुणिले एन भागिले शंभर काही जास्त करायचं नाही फक्त हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे सूत्र माहिती असेल तर आपण हे गणित चांगल्या प्रकारे सोडवू शकतो नाहीतर आपल्याला हे गणित सोडवायला जमणार नाही ओके आता पी किती पाच हजार मग पीच्या जागेवर लिहिले पाच हजार गुणिले आर किती आहे आठ आहे दर म्हणजे रेट किती आर किती आठ आहे आणि गुणिले एन किती आहे तीन आहे आणि भागिले किती शंभर ओके आता शून्य 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 गेले मग राहिलं काय आपल्याकडं तर आपल्याकडे आहे पन्नास गुणिले आठ गुणिले तीन ओके आता अठा पंच चाळीस आणि एक शून्य म्हणजे चारशे गुणिले तीन चार त्रिक बारा आणि हे शून्य बाराशे रुपये जे आहे एवढं व्याज आपल्याला या शेतकऱ्याला द्यावं लागणार आहे सरळ व्याजाने ओके तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत आपल्याला विचारले जाऊ शकत आहेत सरळ व्याज या संकल्पनेवर आधारित फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे हे सूत्र माहिती पाहिजे हे जर सूत्र माहिती असेल आणि त्याच्यामध्ये पी म्हणजे काय आर म्हणजे काय एन म्हणजे काय हे जर एकदा माहिती झालं तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे या मुद्द्यावर आधारित किंवा या संकल्पनेवर आधारित कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो ओके